हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे सारथी शिक्षण संस्थेतील उपोषण करते तारा दूतांना याधीच पाठिंबा दिलाय। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आज पुणेतील सारथी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत ही संस्थेतील प्रशासनाला धारेवर धरत जोरदार निदर्शन केले। अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर सारथी शिक्षण संस्थेतील संचालक मंडळाची बैठक असल्याने आंदोलन चिघळून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे यांची आंदोलक व उपोषणकर्ते यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। या सर्व संदर्भातील सविस्तर पत्र दिले। तब्बल 16 दिवस कुंभकर्णासारख्या निद्रिस्त अवस्थेत झोपलेल्या या प्रशासनाने पुढील कार्यवाही करता तारादूतांबाबत तत्काळ निर्णयाचं लेखी आदेशाचं पत्र दिल्यानंतर उपोषणास बसलेल्या तारादूतांनी उपोषण मागे घेतले। छावा क्रांतिवीर सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच या आंदोलनाला यश प्राप्त झाले। यावेळी प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष सागर भोसले, बिपिन दिवेचा, राजू फाले, अनिता पैठण, पगार छाया थैरणार, ईशाय साळुंके, रवी सातपुते, विजय जरे, उमेश दर्पे, वैभव दळवी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व तारादूत उपस्थित होते। करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष, आज सकाळपासून आम्हाला माहित होतं या ठिकाणी संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक आहे। आम्ही सर्व लोकांनी सकाळी इथं या ठिकाणी धरणे आंदोलन केलं, विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि नंतर मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। प्रारंभी आम्हाला बैठकीला वेळ दिली नाही। आमचं म्हणणं होतं बैठक सुरू होण्याच्या अगोदर आमच्या तारादूतांचे प्रश्न समजून घ्या, परंतु त्यांची ती तयारी नव्हती। नंतर आम्ही जबरदस्तीमध्ये घुसण्याचा आंदोलनाचा ज्यावेळेस इशारा दिला आणि प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला मध्ये बोलवलं। आत्ता आम्ही मध्ये जाऊन त्यांना सांगून आलेलो आहोत विद्यार्थी या तारादूतांचा प्रश्न नेमका कोणाकडे आहे। स्वायत्ता मंत्री महोदय आम्हाला सांगतात की त्यांना स्वायत्ता दिलेली आहे, त्यामुळं हा निर्णय सर्वस्वी त्या मंडळाचा आहे, त्या संचालक मंडळाने अध्यक्षांनी तो तारादूतांचा घ्यावा। यांना विचारल्यानंतर हे सांगतात की तो आमच्याकडे नाही, ते राज्य मंत्रिमंडळाकडे आहे, जे संबंधित मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे। मग ही जी काही टोलवा टोलवी चालू होती याच्यात आम्ही आता त्यांच्याशी चर्चा करून सांगितलं। या संदर्भामध्ये मीटिंग संपल्यानंतर आम्हाला लेखी आहो, आमचे धनंजय जाधव आणि या ठिकाणचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या मीटिंगला असणार आहेत। त्या ठिकाणी संचालक मंडळाचे जे MD आहेत त्यांना आम्ही सांगितलं हा प्रश्न तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रस्ताव पाठवा, 24 की 25 जो काय आहे तो कलम रद्द करा, त्याच्यामधला जे काही घटनेत टाकलेला आहे त्यांच्या नियमावलीमध्ये ते रद्द करा, आणि जर तुमच्याकडे नसेल तर त्या स्वरूपाचं सुद्धा लेखी पत्र आम्हाला मीटिंग संपल्यानंतर त्या मीटिंगमध्ये आपण द्यावं। अन्यथा हे दोन्ही प्रकार जर यांनी केले नाही तर मग सर्वस्व जबाबदार सारथीचे हे सगळे संचालक मंडळ अध्यक्ष जाणीवपूर्वक मराठा समाजावर अन्याय करताय असा आमचा समज होईल। पत्र दिलं तर मग राज्यातले मंत्री सगळे आमच्या काल गेलेल्या शिष्टमंडळाशी खोटं बोलले, छत्रपती संभाजीराजेंशी खोटं बोलले असा आमचा समज होईल। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आजच्या बैठकीत क्लिअर होणं गरजेचं आहे आणि ते संचालक मंडळाने आणि अध्यक्षांनी करावं ही मागणी आम्ही त्या ठिकाणी आता बैठकीत त्यांना करून आलेलो आहे। न केल्यास उद्यापासून आक्रमकपणे राज्यभर या संदर्भात आंदोलनं केले जातील। महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी।